महाराष्ट्रात शाळा सुरू करण्याचा घोळ अजूनही सुरूच आहे. पालक धास्तावलेत. महाराष्ट्रात शाळा सुरू करण्याचा घोळ अजूनही सुरू. मुंबई पाठोपाठ ठाण्यात नव्या वर्षांपर्यंत शाळा बंद आहे. पालक मुलांना शाळेत पाठवायला धास्तावलेत. शिक्षकही काळजीत आहेत. संसर्गाची आणि नोकरीची भीती आहे. मुंबई आणि ठाण्यात 31 डिसेंबर पर्यंत शाळा बंदच. नववी ते बारावी पर्यंतचे शाळा आणि कॉलेज सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असला तरी पालक मात्र धास्तावले. महाराष्ट्रात जागोजागी हे चित्र दिसत आहे. सॅनिटायझर आणि बाकी गोष्टींचा पुरवठा त्यांना करावा लागणार आहे. तो खर्च कोणी करायचा हा शाळांच्या व्यवस्थापकांसमोरही मोठा प्रश्न आहे. शाळा सुरू होण्याच्या अगोदर आरटीपीसीआर चाचणी सुद्धा औरंगाबादमध्ये केली जाते. 2500 शिक्षकांच्या अशा प्रकारच्या चाचण्या त्यांना कराव्या लागतात. राज्यामध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंदच राहणार आहे. मुंबईत तर शाळा सुरू होण्यासाठी नव्या वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर नववी ते बारावी पर्यंतचा शाळा आणि कॉलेजेस सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालकही धास्तावले. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाचा फैलाव थांबत नाहीये. अमृत सुतार आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमृत, राज्य सरकारनं निर्णय घेतला कारण राज्य सरकारवर वेगवेगळ्या पक्षांचा, लोकांचा, संघटनांचा सातत्यानं दबाव. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असताना पालकांचं धास्तावणंही चिंताजनक आहे. बरोबर आहे मनोज सर. आपण पाहू शकतो की राज्य सरकारने दिवाळीच्या आधी 23 नोव्हेंबर पासून राज्यातील शाळा सुरू होतील असं म्हटलं होतं. परंतु आता जी बातमी पुढे येत आहे ती अशी आहे की मुंबई बरोबर ठाणे जिल्ह्यात ही 31 डिसेंबर पर्यंत शाळा सुरू होणार नाहीत असा जिल्हा प्रशासनाचा निर्णय आहे. देशभरातील जर विचार केला तर अशी एक भीती आहे की कोरोनाची दुसरी लाट येण्याची अशी भीती व्यक्त केली जाते तज्ज्ञाकडून. तर याचमुळेच अनेक लोक संभ्रमात आहेत. आता पालक आणि विद्यार्थीही संभ्रमात आहेत. जर शाळा सुरू झाल्या तर शाळा कोणत्या प्रकारची सुरक्षितता पुरवणार आहे, सॅनिटायझर कसं असेल किंवा अन्य बाबी कशा असतील, यामुळे पालकही संभ्रमात अडकलेले आहेत. आधी मुंबईतील घोषणा केली की 31 डिसेंबर पर्यंत शाळा सुरू होणार नाहीत आणि आता काही तासामध्येच ठाण्यातील जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे की 31 डिसेंबर पर्यंत ठाणे जिल्ह्यातील शाळा सुरू होणार नाहीत. मनोज सर धन्यवाद. अमृत,